नमस्कार, मी मंगेश. नमस्कार, मी मनस्वी. नमस्कार, हिचं नाव मृणमयी. तिला तर आज माझी भाची माझ्याबरोबर आहे. तर तुम्ही विचार करत असाल की आज मधुरा कुठे आणि मी इथे काय करतोय, तर त्याचे प्रामुख्याने दोन कारण आहेत. तर आज माझ्याबरोबर माझी मुलगी आणि भाची आहे. त्याचं पहिलं कारण म्हणजे आपण रिसेंटली मधुराज रेसिपी मराठीवर 1 लाख सबस्क्रायबर फॅन फॉलोईंगचा टप्पा पार केलेला आहे आणि ह्याचं पूर्ण श्रेय खरं तर तुम्हाला जातं. तुमचं जे प्रेम, तुमचा जो प्रतिसाद होता, त्याच्यामुळेच हे सगळं शक्य झालेलं आहे. तर प्रथमतः मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. आणि त्याचं दुसरं कारण म्हणजे आजच्याच लोकसत्ताच्या अंकामध्ये मधुराची मुलाखत आलेली आहे. तर याच्यासाठी मी लोकसत्ताची टीम आणि शुभा प्रभू यांचे मनपूर्वक आभार मानतो. तर हे एक दुसरं महत्त्वाचं कारण आहे. आणि तिसरं कारण म्हणजे तुम्ही विचार करत असाल की मधुरा कुठे, मधुरा या शोमध्ये का नाही आहे, या महत्त्वाच्या इव्हेंटमध्ये ती का नाही आलेली. तर याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की मधुराचं तिने आधीच्या लाईव्ह शोमध्येही सांगितलं होतं की गेले 2-3 महिने झाले तिचे थोडे हेल्थ इश्यूज चालू आहेत. तर त्याच्यासाठी आम्ही बरेचसे स्पेशालिस्ट डॉक्टरबरोबर ट्रीटमेंट चालू होती आणि बेसिकली देन 2-3 महिन्यानंतर आत्ताच त्याचं रूट कॉज डायग्नोसिस झालं आहे. आणि त्याच्यासाठी एक तिची छोटीशी एक सर्जरी झाली आहे, म्हणजे सर्जरी व्यवस्थित झाली. फक्त तिला रेस्ट्रिक्शन आहे की ती पुढची 2 वीक ॲटलिस्ट तिला रेस्ट घेणं गरजेचं आहे. 1-2-3 दिवस ती बोलू नाही शकणार आहे, त्यामुळे ती इथे नाही आहे. तर हे सगळे हेल्थ इश्यूज चालू असतानाही मधुराने रेसिपीज ती करत होती. तिला मेनली खूप सिव्हिअर हेडेक असल्यामुळे तिला कधीकधी प्रॉब्लेम यायचा, पण त्याने रेसिपीज कधी थांबवले नाहीत. कारण हे सारं तिने करत राहिली आणि त्याचं मेन म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या प्रेमापोटी आणि जे प्रेरणा मिळते, जे तुम्ही एवढ्या मनापासून कमेंट्स टाकता आम्हाला आमच्या यूट्यूब, सोशल मीडिया आणि इकडे, तर त्याच्यामुळे तिला ती प्रेरणा मिळते आणि त्याच्यातूनच तिने हे काम ती करत राहिली. तर आपण होप करूया की मधुरा लवकरच बरी होईल याच्यातून. आणि दुसरं एक महत्त्वाचं आहे कारण म्हणजे तुम्ही विचार कराल मग रेसिपीचं काय, तर अजिबात चिंता करायची गरज नाही आहे. तर मधुराने ऑलरेडी ज्या काही रेसिपीज आहेत, म्हणजे तुमच्या ज्या रिक्वेस्ट होत्या, उन्हाळी रेसिपीज, केकच्या रेसिपीज, आईस्क्रीम्स किंवा थंड किंवा ज्या स्पेसिफिकली रिक्वेस्ट आहेत, तर त्या सगळ्या रेसिपीचं शूट्स कम्प्लीट झालेले आहेत. तिने याची काळजी घेतलेली आहे आणि त्या नेक्स्ट 2 वीकमध्ये तुमच्या रेसिपीज येत राहणार आहेत. त्यामुळे तुम्ही ज्या उन्हाळी आणि थंड रेसिपीज आहेत त्या तुम्ही नक्की ट्राय करा आणि होप करू की मधुरा लवकरच बरी होईल. आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे की पुढचे 2 वीक माझ्यासाठी खूप चांगले आहेत, कारण ती काय बोलणार नाही आहे आणि मी हवं तसं वागू शकतो, ती काय बोलू नाही शकणार आहे. त्यामुळे हे 2 वीक माझ्यासाठी तरी खूप चांगले आहेत. तर माझ्याबरोबर आत्ता माझी पूर्ण टीम आहे. तर आज आई पप्पा आपल्याबरोबर जॉईन झालेत. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे की ज्यावेळी इंग्लिश चॅनलला 1 लाख सबस्क्रायबर्स झाले होते त्यावेळी ते आपल्याबरोबर होते आणि आत्ता ह्या सेलिब्रेशनसाठी आपण त्या दोघांना आणलं आहे. मधुरा नाही आहे तरी पण आपण त्यांना बोलवून आणलं आहे. तर नमस्कार आई, नमस्कार पप्पा, तुमचं या शोमध्ये स्वागत. तर आपण आता केक कापूया. अरे चला, कॉन्ग्रॅच्युलेशन. चुप. आता एक शब्द तुझा. तर तुम्ही आमच्या ह्या छोट्याशा सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर आमच्या रेसिपीज बघत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हॉट्सअप ग्रुप जो आम्ही शेअर केला त्याच्यावर जॉईन करा. थोडंसं व्हॉट्सअप ग्रुपबद्दल मला सांगावंसं वाटेल की खूप साऱ्या रिक्वेस्ट आत्ता येत आहेत. एक साधारणतः 1-2 हजार रिक्वेस्ट आमच्याकडे आल्या आणि अजूनही येत आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणं थोडंसं प्रॅक्टिकली शक्य नाही होत आहे. मला माहिती आहे की तुम्ही आम्हाला खूप सारे क्वेश्चन विचारताय, जनरल मेसेजेस करताय, पण आपण तो ब्रॉडकास्ट ग्रुप केला आहे आणि त्या ग्रुपवर एक महत्त्वाचं आहे की थोडंसं उत्तर द्यायला आम्हाला थोडासा वेळ लागणार आहे, कारण प्रॅक्टिकली थोडं फोनवर टेक्निकली थोडेसे प्रॉब्लेम्स येतात. त्यामुळे तुमच्या कुठल्याही कमेंट्स आम्ही इग्नोर केलेले नाही आहेत. तुमच्या कमेंट्सला वेळोवेळी उत्तर दिलं जाईल. कधी काही कारणाने एखाद्या कमेंटला नाही केलं तर थोडंसं तुमचा पेशन्सची गरज
आहे, थोडासा वेट करा, नक्की त्या क्वेश्चनला आम्ही आन्सर करण्याचा प्रयत्न करू. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद. रेसिपीज पाहत राहा, सबस्क्राईब करा. तुमच्या काही रिक्वेस्ट असेल तर आम्हाला नक्की सांगा, तुमच्या रेसिपी शेअर करा. आणि लवकरच मधुरा आपल्या शोवर परत येईल आणि आपल्या रेसिपीज आपल्याला अजून पाहायला मिळतील. तर पुन्हा एकदा धन्यवाद आणि बाय बाय. बाय बाय करा. बाय बाय. स्लो मोशन. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी शिमटा बंगला, चॉकलेटच्या बंगल्याला ट्रॉफीचा दात, शेपटीच्या झुपक्याला झाडू जाईल का, गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन, गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन, हॅलो हॅलो करायला छोटासा फोन, हॅलो हॅलो करायला छोटासा फोन, बिस्किटांच्या गच्चीवर मोर छानदार, त्यांच्या गच्चीवर मोर छानदार, पेपरमेनच्या अंगणात फुलं लालार, पेपरमेनच्या अंगणात फुलं लालार, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला.